आरक्षण मिळेपर्यंत ही लढाई आपली कायम चालूच राहील आणि पुढे सरकार या ठिकाणी अशा पद्धतीचं बुद्धिभेदाचा डाव खेळतंय की बाबा पुढे भविष्यात देतील पण कुणाला तर थोडं द्यायचं जास्त द्यायचं आणि सर्वांची पान लावून द्यायची तर अशा पद्धतीचं वातावरण पुढे सुद्धा भविष्यात न होता आपण सर्व समाज बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेऊन शेवटपर्यंत एक राहण्याचं काम या ठिकाणी आपण करावं आणि आतापर्यंत शांततेत मागून मागून मिळत नाही म्हटल्यानंतर आता जो चीज मांगे नाही मिळती उसे हम छीन लेंगे ही भूमिका या ठिकाणी घेण्याची परिस्थिती निर्माण झाली. तर त्यावेळेला आपल्याला पाठीमागे आपण इतिहासामध्ये आपले एक मान आहे बचेंगे तो और भी लढेंगे. तर आजपासून आपल्याला ही भूमिका घ्यायची आहे बचेंगे और लढेंगे भी. आज अशी परिस्थिती आपल्याला महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची आहे की आपल्याला आरक्षण या ठिकाणी तर मिळालंच पाहिजे परंतु जी सन्मानाची भूमिका तुम्ही किती लाचार लाचार करत आहात संयमाचा अंत बघत आहात. 58 मोर्चे झाले त्याच वेळेला तुम्ही निर्णय घेऊन रिकामा व्हायला पाहिजे होतं पण प्रत्येक वेळेला अभ्यास चालू आहे विचार चालू आहे बघू करू ही भूमिका घेतल्यामुळं हा सगळा संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाचा बांध फुटलेला आहे आणि ह्या बांध फुटल्यानंतर कोण ह्यात किती वाहून जातील काही सांगू शकत नाही आपण. कारण आता अर्जुन बाबा म्हणाले की बाबा सर्वांनी भाग घेतला पाहिजे तर दिलेत बरेच आमदार आता राजीनामा द्यायला चालू झाले जवळपास 30 आमदारांची संख्या 30 पर्यंत गेलेली आहे. तर सगळेजण आता आमदार खासदार यांच्यावर प्रेशर आणून ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी करूनच घ्यावी लागणार आहे. कारण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की अभी नाही तो कभी नाही आज जर मिळालं नाही तर परत ही एकी परत ही सगळा गट्टा परत जमवणं शक्य नाही म्हणून या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत कुणीही थांबायचं नाही. मी सगळ्या संघटनांना सर्व बहुजन समाजांना मराठा समाजाच्या सर्व मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल मराठा महासंघ असेल त्यांनी जी या ठिकाणी अभूतपूर्व नियोजन केलं अभूतपूर्व एकी दाखवली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये आरक्षण मिळवल्याशिवाय थांबायचं नाही. ज्या पद्धतीनं मोदीनं रात्रीत निर्णय घेतला आज रात 12 बजे से नोट बंद हो जाएंगे त्याला कुठे गेला होता कोर्ट त्याला कुठे गेली आज गरज आहे आज तुम्ही घोषणा करा आज रात 12 बजे से मराठों को आरक्षण मिलेगा और सभी को आरक्षण मिलेगा करा ना घोषणा कुठे गेलं आमचं प्रश्न म्हणलं कोर्टात आहे प्रलंबित आहे आम्हाला अधिकार नाही तर तुम्ही जीएसटी रात्रीत लावून रिकाम सगळ्याला कंगाल करून टाकलं. एकच भूमिका घ्यावी लागेल सर्वांनी एकजुटीनं एकमुठीनं शेवटपर्यंत लढायचं एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. एक बरोबर